जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य आहे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय तिसरा, कर्मयोग, श्लोक 26। न बुद्धिभेदम् जनयेत् अज्ञानाम् कर्मसंगिनाम् जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् वोम। गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना कर्मयोग शिकवत आहेत। परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे त्यांनी, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही अशांना प्रेरणा दिली पाहिजे। त्यांनी त्यांना मलाही आत्मज्ञान प्राप्त केले पाहिजे असे वाटण्यास प्रवृत्त केले पाहिजे। याचा अर्थ, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने निष्काम कर्म केले पाहिजे। ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे असे जेव्हा त्यांची विहित क्रिया करतील तेव्हाच, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही तेच त्यांच्या विहित कर्तव्यात व्यस्त होतील। ते त्यांचे कर्मयोग निष्काम कर्म करतील आणि त्याद्वारे त्यांना आत्मज्ञान प्राप्त होईल। अशा प्रकारे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रेम वाटले पाहिजे। ते प्रेम कोणाला लावावे? ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्यांनी हे प्रेम कोणावर रुजवायचे? ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले नाही त्यांना, त्यांनी ते प्रेम कसे बिंबवले पाहिजे? त्यांनी प्रथम कर्म करून स्वतःहून ते प्रेम निर्माण केले पाहिजे आणि नंतरच ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही त्यांनाच कर्म करण्यास प्रवृत्त केले पाहिजे। त्यांनी आधीच आत्मज्ञान प्राप्त केले आहे या धारणेखाली जर त्यांनी त्यांचे विहित कर्म करणे पूर्णपणे बंद केले किंवा फळ मिळण्याच्या इच्छेने ते केले तर हे सर्व गोंधळ निर्माण करतील आणि कर्मयोगी बनू इच्छिणाऱ्यांचे मन अस्वस्थ करतील। त्यांची कृती करण्यात रस कमी होईल आणि त्यांना असे वाटेल की आत्मज्ञानीसुद्धा फळाच्या इच्छेने कृती करत आहेत तर आपण असे का करू नये। म्हणून ज्यांना समाजात उच्च स्थान आहे आणि त्यांनी आधीच आत्मज्ञान प्राप्त केलेले आहे त्यांनी अशा रीतीने वागू नये किंवा त्यांचे कर्म अशा प्रकारे करू नये की जेणेकरून आत्मज्ञान प्राप्त न झालेल्यांचे मन आणि बुद्धी बदलेल आणि त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी संभ्रम निर्माण करतील। समाजात उच्च पदावर असलेल्यांना भगवान अशा प्रकारे स्मरण करून देत आहेत की अशा प्रकारे स्वतःचे आचरण करणे आणि त्यांचे विहित कर्म करणे ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, ज्यामुळे समाजातील सामान्य लोक त्यांच्या मागे योग्य मार्गाने जातील। श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला
सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमान नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमान नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमान नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमान नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमान नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् वोम. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ओम. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी
श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.